शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बी लाइक करें न्यूज को यूट्यूब ही बेल आइकन दबाना ना भूलें छह माह में डंपिंग यार्ड क्षेत्र का सौंदर्यकरण करने के नाम पर नगर परिषद का वादा छूटा साबित हुआ दो साल हुए डंपिंग नहीं हटी डंपिंग यार्ड कचरा संकलन असुरक्षित एक चिंगारी डंपिंग को कर सकती है ढेर दलित बस्ती में बनाया गया है डंपिंग यार्ड बदबू से नागरिकों को हो रही परेशानी स्वास्थ्य भी है खतरे में बाड़ी में कचरे की समस्या को निजात दिलाने के लिए नगर परिषद ने दलित बस्ती आम्बेडकर नगर में कचरा संकलन के नाम पर डंपिंग यार्ड खड़ा कर दिया जिसके लिए पहले जमकर विरोध हुआ लेकिन आम्बेडकर नगर परिसर को सौंदर्यकरण किया जाएगा यह आश्वासन मुख्याधिकारी मिलने के बाद आम्बेडकर नगर के लोग शांत रहे वाड़ी में कचरे की समस्या को निजात दिलाने के लिए नगर परिषद ने दलित बस्ती अंबेडकर नगर में कचरा संकलन के नाम पर डंपिंग यार्ड खड़ा कर दिया जिसके लिए पहले जमकर विरोध हुआ लेकिन अंबेडकर नगर परिसर को सौंदर्यकरण किया जाएगा यह आश्वासन मुख्य अधिकारी से मिलने के बाद अंबेडकर नगर के लोग शांत रहे लेकिन छह महीने होने के बाद भी नगर परिषद ने सौंदर्यकरण करने के लिए कोई ठोस कदम नहीं उठाए जिससे नागरिक अब यह डम्पिंग यार्ड को हटाने की मांग को लेकर सोमवार को नागरिकों ने ज्ञापन सौंपा डंपिंग यार्ड में कचरे के बदबू से लोग परेशान हैं, स्वास्थ्य भी खतरे में है बाड़ी शहर का सारा कचरा दलित बस्ती अंबेडकर नगर में डाला जा रहा है डंपिंग भी भरी पड़ी है कचरा डंपिंग के बाहर हो रहा है जिसके कारण नागरिकों को परेशानियों का सामना करना पड़ रहा है डंपिंग का कचरा रिसाइकलिंग के लिए नहीं जाने से कचरा बिखरा हुआ पड़ा है बरसात में कचरे से बदबू पैदा होकर अंबेडकर नगर के नागरिकों का स्वास्थ्य खतरे में है छह माह में सौंदर्यकरण करने का नगर परिषद ने वादा किया था अंबेडकर नगर में कचरे का संकलन करने के लिए नागरिकों ने विरोध जताया था लेकिन बेकार पड़े क्षेत्र का सौंदर्यकरण करने के आश्वासन के बाद ही नागरिकों ने इस जगह पर नगर परिषद को कचरा संकलन करने को विरोध नहीं किया लेकिन दो साल होने के बाद भी डंपिंग की दूसरी जगह नहीं देखने से शहर का कचरा वही पर डंप किया जा रहा है अब विरोध हो रहा है डंपिंग तो बनाया लेकिन सुरक्षा गार्ड नहीं नगर परिषद स्वास्थ्य विभाग ने आनंद फानंद में आम्बेडकर नगर में डंपिंग यार्ड के नाम पर कचरा संकलन निर्माण किया लेकिन वहां पर सुरक्षा कर्मियों की नियुक्ति नहीं करने से संकलन केंद्र असुरक्षित है कोई भी असामाजिक तत्व इसे माचिस की तिल्ली लगा कर आग के हवाले कर सकता है ऐसे में डंपिंग को बचाने के लिए यह सुरक्षा कर्मियों की आवश्यकता है एक बार इस डंपिंग को आग लगने से नागरिकों को भारी परेशानी हुई थी सोमवार को अम्बेडकर नगर के सतीश जंगले राहुल मेश्राम सीमा कामले गीता कुलदीप शालिनी बोरकर सुमन मेश्राम ने डंपिंग हटाने को लेकर मुख्याधिकारी जुमा प्यारे वाले को ज्ञापन सौंपा जय भीम नाव सतीश जंगले राणीमान वाडी आंबेडकर नगर चंद्रमनी चौक इथे आमच्या वस्तीमध्ये चंद्रमनी चौकामध्ये जो डम्पिंग याड बनवलेला आहे आणि सुका कचरा जो डम्पिंग याड बनवलेला आहे तसंच वला सुका असे दोन्ही डम्पिंग याड आमच्याच चंद्रमणी चौकामध्ये बनवलेले आहेत जे सेवा जे सेवाप्रधान नगर परिषदच्या प्रशासनाने जे केलेलं आहे ते सेवा नसून आमच्या आम्हाला तो त्रास आहे त्रास म्हणजे आमच्या र इथल्या रहिवासी जे नागरिक आहेत जे चंद्रमणी चौकातले राज रा नागरिक आहेत त्यांना याच्या त्रासामुळे त्यांच्या आरोग्याला धोका आहे आणि हा धोका कधीही आमच्या इथल्या नागरिकांचा जीव घेऊ शकतो आणि ते जीव घेण्या ते इथे जे डम्पिंग आर्ट बनवलं आहे तो जीव घेण्यासारखाच आहे इथल्या ह्या डम्पिंग कार्डच्या कचऱ्यामुळे लोकांना मलेरिया चिकून कित्येक असे आजार होत आहेत आणि जे सेवा प्रदान करण्याचे जे, जे काम होतं यांनी जे करायचं ते तर केलं नव्हतं विकास नावाचा जो शब्द तो इथून परिपूर्ण मिठवलेला आहे आणि तो तिथं दिसतही नाही आहे ज्या ग्राउंडमध्ये कुठेतरी लोकांना खेळायसाठी लोकांच्या म्हणजे इच्छा रहिवाशांसाठी जे छोटे मोठे मुलं असतात त्या मुलांसाठी कुठेतरी प्लेग्राऊंड म्हणून एक छोटंसं गार्डन या एखादी ग्राउंड या एखादं कुठे ग्रीन जिमसारखं असं काही का इतके का म्हणजे इत्यादी प्रकारचं काही अगर खेळणी अगर लावली असते तर कुठलेही प्रकारचे जे आमच्या वस्तीचे जे मोठे मुलं आहेत त्याच्याने हे जागा व्यापली असते त्यांना ल म्हणजे इथले नाग जे नागरिक आहेत त्यांनी इथं येऊन सणांनी कुठेतरी व्यायामसारख्या आणखी शरीराला जे चांगलं म्हणजे आरोग्य देण्याचं काम करण्याचं प्रशासनाचे काम असते इथे ते आरोग्य खराब करण्याचं आणि नुकसान करण्याचं काम इथं प्र वाडी परिषद यांनी इथं केलेलं आहे कुठल्याही प्रकारची जे सोया आ, सोय हे जनतेच्या हितासाठी असते पण हे ही, हिता हितासाठी नसून हे आमच्या आरोग्याशी खेळवाड आहे आणि ह्या याचा आम्ही तीव्र विरोध करतो गेल्या इथे डम्पिंग गार्ड बनण्याच्या अगोदर जेव्हा हे सुरुवात केली होती तेव्हा याचा तीव्र विरोध असताना निषेध असतानासुद्धा नगर परिषदच्या सी ओ साहेबांनी आणि नगर नगर परिषदने हे आश्वासन दिले होते की हे फक्त सहा महिन्यांसाठी तात्कालिक अस्थिर आहे अस्थिर डम्पिंग यार्ड बनवता येत आहे बा आणि बनवण्याच्या बी अगर याचे जेव्हा विरोध होता तेव्हा विरोध असताना मोद्याच्या आम्हाला सर्वेक्षण इच्छा आशिष भाऊ नंदागड यांनी आम्हाला ते दाखवलं होतं त्या मोद्याच्या निरीक्षण केल्याच्या नंतर आम्ही कुठेतरी म्हणजे विरोध असताना तिच्या जो न डंपिंग यार्ड बघितलं होतं की चला बा सहा महिन्याच्या कालावधीत असंच निघून जाईल बा नग नगर परिषदला कुठली तरी जागा भेटेल आणि हे हटून जाईल पण अजून ह्या गो ह्या गोष्टीला कमीत कमी दोन ते तीन अडीच वर्ष झालेत पण अजूनपर्यंत याच्या नियोजन परिपूर्ण झालेलं नाही आणि दुसरी गोष्ट पावसाचे महिना दोन महिने मैं, महिन्या म्हणजे मैं दोन महिनाहून जास्त झालेले आहेत ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोका लोकांची परिस्थिती एकदम हलाखीची झाली असून तरी याची तुम्ही अवस्था बघू शकता की अजूनपर्यंत याची मरमत कुठल्याही प्रकारची झालेली नाही आहे याच्या आम तुमच्या मीडियाच्या माध्यमातून डब्ल्यू न्यू च्या माध्यमातून आणि बी एन न्यूच्या माध्यमातून आमची नम्र विनंती आहे आणि ज्या साहेबांना नगर परिषदेच्या साहेबांना आम्ही जे निवेदन दिले त्या निवेदनावर फक्त तात्कालिक वाचून किंवा फक्त एक सहमती किंवा एक आश्वासन देऊन सर्वांनी ते चालणार नाही तुम्ही याची परिपूर्ण दक्षता काळजीपूर्वक दक्षता घेऊन यांना लवकरात लवकर हटवावं आणि एवढंच हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती आहे बस जय भीम धन्यवाद माझी सर्वांना जय भीम आहे आम्ही चंद्रमणी चौकातले रहिवासी आहोत हा दोन वर्षे झाले पत्रकार परिषदमध्ये आम्ही निवेदन दिला होता नगर परिषदमध्येही निवेदन दिला होता तेव्हा सांगला होता की आम्ही दोन महिन्यामध्ये हे डमकीनीट हटवून पण ते काय हटवून नाही राहिले आम्हाला झासाच देऊन राहिले बार बार म्हणते आता हटवून मग हटवून मग हटवून आणि तिकडेही डमकीनीट बसवला आणि इकडंही बसवला दोनही इकडं बसवून ठेवला आणि आम्ही बार बार कंटाळून गेलो नगर परिषदमध्ये जाऊ जाऊ आणि परेशान होऊन गेलो आम्हाला इतका त्रास आहे का संडास सारी की आम्हाला वास येते आमच्या घरामध्ये आंबेडकर ये नगर येथील असणाऱ्या कचऱ्याच्या डम्पिंग बद्दल माझ्याकडे निवेदन आलेलं आहे त्यामध्ये आम्ही तात्पुरती व्यवस्था मिळून ओला कचरा आणि सुक्या कचऱ्यासाठी दोन डम्पिंग ग्राउंड तिथं तयार केलेले आहे त्यामध्ये असणाऱ्या सुक्या कचऱ्यामध्ये जे प्लास्टिक आपण अंबुजा सिमेंट कंपनीला देत होतो ते दोन तीन महिन्यापासून साचल्यामुळे तिथं थोडा प्रॉब्लेम होता आता ते आम्ही क्लिअर करणार आहोत पण पुढच्या दृष्टीने सुद्धा आम्ही परमनंट व्यवस्था म्हणून गावातून बाहेर एक डम्पिंग यार्ड प्रस्तावित केलेला आहे ते आता लवकरच आम्ही प्रस्तावित करून त्या ठिकाणी डम्पिंग साईट त्या डेव्हलप करणार आहोत आणि तेव्हापर्यंत जी तात्पुरती जागा आहे त्या ठिकाणी आणखीन कशा पद्धतीने सौंदर्यकरण करता येईल केमिकल आणि याचा वापर करून कशा पद्धतीने त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या जो वास वगैरे हो येतो अशी तक्रार आहे ते कशी कमी होईल तर ते, ते याची आम्ही व्यवस्था करतो आहे